శాంతి సుస్వాగతం 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 సర్వ గణేష్ భక్తాంచే హార్దిక స్వాగత ప్రజాపితా బ్రహ్మ కుమారీస్ ఈశ్వరీయ విశ్వవిద్యాలయ సాదర కరీత హే సజీవ దేఖావా స్వర్ణిమ భారతాచా ఉషత్కాల స్వర్ణిమ భారతాచా ఉషత్కాల स्वर्णिम भारताचा उषःकाल। या महागाईच्या काळात दोघांनी काम करून सुद्धा पैसा पुरत नाही। मुलांचं भविष्य, औषध पाणी, पै पाहुणे या सगळ्यांनी जीव बेजार झालाय आमचा। घरात सगळ्यांचं करता करता जीव नकोसा झालाय। मी एकटी किती आणि काय काय करू, वैताग आलाय सगळ्याचा। सततच्या दगदगीमुळे आता आम्हा डॉक्टरांनाच ऍडमिट व्हायची वेळ आली आहे। नुसती धावपळ आणि धावपळ, आम्हा डॉक्टरांना पण देवा तुझाच आधार। आता हे गणपती बाप्पा, इतने अच्छे कॉलेज से इंजीनियरिंग करने के बाद भी मेरे पास नौकरी नहीं और फीस भी इतनी ज्यादा, ऐसी पढ़ाई का क्या फायदा। काम वेळेत पूर्ण झाली नाहीत ना तर सरळ काढून टाकीन। कर्जाचे हप्ते वेळेत भरा, नाहीतर जप्ती आणली जाईल। तुमच्या मुलाचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही, मार्क्स फारच कमी आहेत, लक्ष द्या जरा। पप्पा, माझी डान्स क्लासची फी भरायची आहे। अरे, माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही, काय उपयोग घरी राहून। कामं वेळेत पूर्ण झाली नाहीत ना तर सरळ काढून टाकीन। तुमच्या मुलाचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही, कर्जाचे हप्ते वेळेत कमी, नाहीतर लक्ष द्या जरा। अरे, माझी डान्स क्लासची फी भरायची आहे। नाही, जप्ती आणली जाईल, काय उपयोग पूर्ण झाली ना तर सरळ काढून टाकीन। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो, वार्ता विघ्नाची। पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठी सिंदूराची हो, उठी सिंदूराची। पंखी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, जय देव जय देव। देवा, अरे विघ्नहर्ता, तू कुठं आहेस? आयुष्यात माझ्या एकापेक्षा एक प्रॉब्लेमच आहेत,
कधी सुटका होणार यातून सगळ्यातून माझी? एवढी तुझी भक्ती करतोय, उपास तपास करतोय, पण माझं ऐकणार आहेस का? अरे गणेशा, कुठे लपलायस? अरे माझ्या प्रिय भक्ता, उठ, सांग मला इतका दुःखी का झाला आहेस? बाप्पा, माझ्या आयुष्यात दुःखच दुःख आहे, विघ्नच आहेत, सारी दुनिया दुःखांनी भरले, नाही मला राहायचं इथं, मला घेऊन चल, माझी सगळी दुःख दूर कर देवा। हो, मी पाहतोच आहे की तुम्ही सर्वजण या कलियुगात दुःखांच्या काटेरी जंगलात आहात। अरे, पण तुला हे माहिती आहे का, याच भारतात एकेकाळी संपूर्ण सुख शांती आणि संपन्नतेने भरलेलं जीवन येथील मानव जगत होते। त्या स्वर्णिम दुनियेत कशाचीही कमतरता नव्हती, सोन्याचा धूर निघणारा भारत होता। आता हे बघ, फिर भरपूर बनेगा, ओ भारत फिर भरपूर बनेगा, कोई नहीं कमी होगी, हीरों से आकाश भरा, मोती से भरी जमीन। हमारा स्वर्ग सुहाना था, सुखों का जिसमें खजाना था, वो ही देवलोक अपना महान, वो स्वर्णिम युग है सर्व गुणों। एवढा सुखी आणि संपन्न भारत, पण आताच्या या वर्तमानात तर मला असं काहीच दिसत नाहीये। मग हे आनंदी आणि सुखाचे जीवन आमच्या नशिबी नाहीये का? मला पण घेऊन चला ना त्या दुनियेत। अरे हो हो, तेच तर तुला सांगण्यासाठी मी आलोय। कलियुगाचे सतयुगात परिवर्तन करण्याचं कार्य हे मुळी माझं नाहीच, तर माझे आराध्य, माझे पिता देवाधिदेव महादेव शिव परमात्मा यांचं आहे। पतित पावन एक शिव परमात्माच आहे आणि तेच तुला सुयोग्य मार्ग दाखवतील। नीट ऐक। यदा
यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। माझ्या गोड मुलांनो, इतके आश्चर्य करू नका। मी सर्वशक्तिवान शिव परमात्मा, तुमचा पिता, तुम्ही माझी मुलं आहात। तुमच्या सर्व दुःखांचा समूळ नाश करून तुम्हाला सुखमय जीवन देण्यासाठी मी या धरतीवर अवतरित झालो आहे। पतित पावन मी परमात्मा पुन्हा या पतित दुनियेला पावन दुनियेमध्ये परिवर्तित करण्यासाठी आलो आहे। मुलांनो, मी तुमचा आहे आणि तुम्ही माझेच आहात। बरोबर 5000 वर्षापूर्वी सुद्धा असेच तुम्ही माझ्या समोर होता आणि आत्ता या क्षणीही मी सत्य परमात्मा तुमच्या समोर आहे। ओळखा मला, मी तोच आहे। माझीच मंदिरांमध्ये शिवलिंग रूपात तुम्ही भक्ती करत आहात। या भक्तीचे फळ देण्यासाठीच मी आलो आहे। वर्तमान कलियुगाचा अंत करून पुन्हा दैवी संस्कृतीचे सतयुग याच भारतात स्थापन करून भारताला पुन्हा स्वर्णिम भारत बनवण्यासाठीच माझे दिव्य अवतरण झाले आहे। मी जसा सदा शिव आहे, रूपाने ज्योती बिंदू आहे, तशीच तुम्ही माझी मुलही चैतन्य आत्मा ज्योती स्वरूप आहात। आपल्या सत्य स्वरूपाला ओळखा आणि मनापासून माझी आठवण करा। मी तुमच्या दुःखांचा नाश करून पुन्हा तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवत आहे। माझ्या प्रिय आत्मिक बंधू आणि भगिनींनो, ही कोणतीही अतिशयोक्ती नाहीये, परंतु संपूर्ण सत्य वार्ता आहे की परम कल्याणकारी शिवाचे या धरतीवर शुभ आगमन झालेले आहे। भारताच्या सहज राजयोगाचे ज्ञान पुन्हा 5000 वर्षानंतर स्वतः परमात्मा शिव देत आहेत आणि भारताला पुन्हा विश्वगुरु बनवण्याचे महान कर्तव्य करत आहेत ब्रह्मकुमारीज विद्यालयाद्वारा। आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण स्वस्तिकानी करतो। या स्वस्तिकामधले चार भाग अर्थात सृष्टीचक्रामधील सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग। सृष्टीचक्राच्या नियमाप्रमाणे वर्तमान कलियुग संपून सतयुग या भारतामध्ये लवकरच येऊ पाहत आहे। गीता वर्णित सहज राजयोगाच्या अभ्यासाने आज जगभरातील लाखो बंधू भगिनी या संपूर्ण सुखमय सतयुगी दुनियेमध्ये जाण्यासाठी आपली पूर्वतयारी करत आहेत। आपणही आपलं जीवन निर्विघ्न आणि खुशहाल बनवण्यासाठी नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी शाखेशी संपर्क साधा आणि राजयोगाच्या विनामूल्य सप्ताह कोर्सचा अवश्य लाभ घ्या।
धन्यवाद. आओ शिव का ध्यान धरें, आशा का करें उजाला. हो कलयुग बीत रहा है, अब है सतयुग आने वाला. आओ शिव का ध्यान धरें.